संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी 1 सप्टेंबर रोजी श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय येथे कृतज्ञता व सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमात आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सेवेत कार्यरत असताना कर्तव्यनिष्ठ राहून सेवा करणे हाच कर्मचाऱ्यांचा खरा धर्म आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय महाविद्यालय शिक्षकतर कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी 1 सप्टेंबरला श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे कृतज्ञता व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ विजय दरने, विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बारसकर, जिल्हा सचिव प्रफुल्ल घवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून गेल्या वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच संघटनेसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहेत. अशा सेवानिवृत्त कर्मचारी व पदाधिकारी यांचा आमदार यशोमती ठाकूर व अतिथींच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेच्या वतीने जवळपास 30 कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जो माणूस चांगले काम करतो त्याच्याकडे लोक येत असतात. आपल्या कामामुळेच आपला नावलौकिक वाढतोय. आज राज्यात अतिशय गंभीर घटना घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी सजग राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर आपलं उर्वरित आयुष्य समाजाचं देणं लागतो, या नात्याने समर्पित करावं असे आवाहन देखील यशोमती ठाकूर यांनी केलेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे शिक्षकतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.